कसा मित्रांनो, मजेत ना असेल मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, टायटल आणि थंबनेल वरनं तर तुम्हाला आजचा व्हिडिओचा विषय कळलाच असेल, पण या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर अजून एक विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. तो म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये जी रिफायनरी येत आहे त्या संदर्भात मला काही तुमच्याशी बोलायचं आहे. प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतात. जसं रिफायनरी जर आपल्या या कोकणामध्ये आली तर इकडे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होईल किंवा त्याच्यातून त्यांना नोकऱ्या देखील मिळतील. पण त्याची दुसरी बाजू, नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ही रिफायनरी आल्यानंतर याच्यातनं वायू प्रदूषण, जल प्रदूषण असेल, भूप्रदूषण असेल, असे या गोष्टी देखील उद्भवणार आहेत. तर मित्रांनो, हे ही जी देवभूमी आहे किंवा हे निसर्गाने नटलेलं कोकणाचा आपला ऱ्हास होऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरातनं आंदोलनं केली जात आहेत, या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. तुम्हाला जर वाटत असेल की खरंच या प्रकल्पातनं जर विनाशकारी हा प्रकल्प आहे किंवा याचे भरपूर तोटे आहेत, तर तुम्ही देखील आपापल्या परीने, आपापल्या माध्यमातनं तुम्ही या प्रकल्पाला विरोध करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला ही देखील गोष्ट या व्हिडिओतनं सांगू इच्छितो की बरेच लोक आहेत जे आपल्या गावातली जागा विकून मुंबई गाठतात, तिथे जाऊन नोकरी करतात, पण मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही बरेच लोकांना वेगवेगळे व्हिडिओ दाखवत असतो की आपल्या कोकणामध्ये अजूनही काही अशी लोक आहेत जी वेगवेगळा व्यवसाय करतायत, त्या व्यवसायातनं या ठिकाणी एक रोजगाराची संधी इतर लोकांना उपलब्ध झाली आहे, नोकऱ्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत. तर याचा देखील आपण विचार केला पाहिजे. या व्हिडिओतनं पोहोचवण्याचं कारण असंच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, हाच आमचा एक प्रांजळ प्रयत्न आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या कोकणातील उद्योजक जगासमोर पोचवत असताना आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. तर तुमच्या ओळखीने आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हा, माझं नाव योगेश देसाई, राहणारा डेगवे गाव, बांद्यापासून 2 किलोमीटरवर गाव आहे. सध्या आम्ही 5-6 वर्ष झाली आम्हाला फ्लोरिडा ॲग्रो फार्म या नावाने आम्ही फार्मिंग स्टार्ट सुरू केली आहे. हे सगळं ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स, लिफी व्हेजिटेबल्स, दोडकी, काकडी वगैरे हे सगळं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये घेतो आहे. तर त्याबरोबर आम्ही एक मशरूम फार्म हा आमचा मेन बेस आहे. आम्ही 5-6 वर्ष झाली मशरूम फार्म म्हणजे हा मोठ्या स्केलला आम्ही करतोय. अच्छा, म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मशरूम फार्मिंगची माहिती जाणून घेणार आहोत, पण या व्यतिरिक्त तुम्ही जो भाजीपाला पिकवत आहे त्याची विक्री कुठे केली जाते का? सध्या आम्ही हे सगळं भाजीपाला किंवा मशरूम हे सध्या लोकलमध्येच आम्ही विकतोय. अच्छा, लोकल मार्केटमध्ये. म्हणजे खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, तुमच्याशी संपर्क करून ऑर्गॅनिक भाजीपाला ज्यांना पाहिजे असेल ते तुमच्याकडनं घेऊ शकता. डेफिनेटली. तर आता आपण यापुढे मशरूम फार्मिंगची माहिती जाणून घेऊ. ओके. ही मशरूम फार्मिंगची फर्स्ट स्टेप आहे. ह्याला मेन म्हणजे रॉ मटेरियल गवत लागतं. अच्छा. तर हे आता आम्ही सध्या सोयाबीन आणि चणा हे मिक्स करून वापरतो. अच्छा, म्हणजे सोयाबीन आणि चण्याचं उत्पन्न घेतल्यानंतर जे गवत असतं, गवत भुसा राहतो, भुसा राहतो तेच आहे, वेस्टेज जे जाळून टाकतात लोक, ओके, ते आपण युज करतो. अच्छा. बरेचदा मी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपल्याकडे भात पिकवला जातो तर ते भाताचं जे गवत गुरांना घातलं जातं तर ते गवत देखील आपण या प्रोजेक्टमध्ये वापरू शकतो का? हो, ते पण वापरू शकतो, पण काय होतं ते आमचं लार्ज स्केल असल्यामुळे क्वांटिटी भेटत नाही. अच्छा. दुसरी गोष्ट, ते अक्क भेटतं, त्याला इथे येऊन कटिंग करायला लागतं. अच्छा.
मग त्यापेक्षा हे आम्हाला रेडीमेड भेटतं कोल्हापूरवरून कटिंग मध्ये, ह्याच्यापेक्षा ते आम्हाला रिझनेबल रेट मध्ये भेटतं. अच्छा, तर आता हे जे आहे ते ऑलरेडी कटिंग करून आलेलं आहे. हो, कटिंग करूनच आलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. गाई मशीन घालतात. अच्छा, हे गाई मशीन घालतात म्हणून ते लोक कटिंग करतात. आणि हेच तुम्हाला फार्मिंग साठी ते लोक विकतात. आता ही जी हे जे गवत आल्यानंतर ह्याच्या पुढची प्रोसेस काय आहे? हे गवत आता आम्ही एक रात्र पाण्यामध्ये भिजून ठेवणार. अच्छा, म्हणजे हे आता समजा 50 किलो गवत आहे तर 50 लिटर पाणी घालणार. अच्छा, म्हणजे 1:1 प्रपोर्शन. हो हो, त्याच्यामध्ये पाणी घालणार, एक रात्र पूर्ण सोक करायला ठेवणार. ओके, भिजत ठेवणार. ओके, दुसऱ्या दिवशी आपण मग बॉईल करायला स्टार्ट करणार. अच्छा, जी प्रोसेस बघितलेली गवत भिजवण्याची, त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. अच्छा, त्याच्यामध्ये आम्ही गवत ठेवलंय. ओके, ते म्हणजे जे 14 तास आपण नुसतं पाण्यात भिजवलेलं गवत होत, ते गवत आता 14 तासानंतर याच्यात ठेवलेलं आहे. म्हणजे ही कालचं गवत तुम्ही याच्यात ठेवलेलं आहे. बरोबर, याच्यामध्ये आपण गवत ठेवलंय. ह्याला आपण 80 डिग्रीला एक तास स्टरलाइज करतो. अच्छा, तर स्टरलाइज का करतो? त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असतात, ते मारण्यासाठी आपण स्टरलाइज करतो. अच्छा, तर याच्यामध्ये 50 किलो राहतं. ओके, गवत आणि ह्याच्यामध्ये 50 किलो गवत राहतं. म्हणजे नुसतं ते जे भिजवलेलं गवत आहे ते कुठलंही पाणी न वापरता तुम्ही याच्यात ठेवलेलं आहे या दोन्ही पिंपांमध्ये? दोन्ही पिंप. आणि 80 डिग्री 80 डिग्रीला एक तास आम्ही स्टरलाइज. ओके, एक तासाने हे काढलं जातं. एक तासाने काढलं जातं आणि मग पुढची प्रोसेस मग बॅग भरायची स्टार्ट होते. ओके, स्टरलाइज झाल्याच्या नंतर आपली दुसरी प्रोसेस आहे. अच्छा, त्याच्यामध्ये आपण जी पॉलिथिनची पिशवी घेतो. ओके, त्याच्यामध्ये एक थर गवत, एक थर बियाणं. ओके, आपलं ऑयस्टर मशरूमचं साजर काजू व्हरायटी आहे. अच्छा, त्याचं बियाणं साजर काजू आपण बियाणं वापरतो याच्यामध्ये. तर साधारण एका बॅग मध्ये किती बियाणं जातं? एका बॅग मध्ये 100 ग्रॅम बियाणं जातं. 100 ग्रॅम बॅग 5 किलोची बॅग असते. अच्छा, म्हणजे 5 किलो गवत असतं, 5 किलोला आपण 100 ग्रॅम बियाणं वापरतो. ओके, म्हणजे गवत पण आपण मोजूनच टाकतो. हो, गवत पण मोजूनच. साधारण 5 किलो एका बॅग मध्ये जायला पाहिजे एवढंच गवत आपण वापरतो. ओके, आता हे स्टरलाइज केलेलं गवत आहे ते इथे आपण भरलं. एक लेअर झाल्यानंतर कडेने आपण फक्त बियाणं टाकलेलं. कडेने बियाणं आणि जरासं मधी असं करून 4 ते 5. अच्छा, मध्ये पण टाकायचं? मध्ये पण जरासं टाकतो. ओके, म्हणजे असं 4 ते 5 तर होऊन ते 5 किलो गवत होऊन जातो. अच्छा, म्हणजे टोटल एक 4 ते 5 तर होतात. 5 किलो 4 ते 5 तर होतात. ओके,
तापन केला ह्याला बेड म्हणतात. अच्छा. मशरूमचा बेड. ओके. हा 20 दिवस या रूम मध्येच राहतो. अच्छा. 20 दिवस ह्याला पूर्ण मायसिल ग्रो व्हायला लागतात. आता हा जो बेड दिसतोय हा पूर्ण 20 दिवसांनी सफेद होईल. अच्छा. पूर्ण गुळाचा ढेप असतो तसा होईल. अच्छा. 20व्या दिवसानंतर मग ह्याच्यातून मशरूम यायला स्टार्ट होते. ओके. म्हणजे आता 20 दिवस ह्याच्यावर काही प्रोसेस आपल्याला करायची नाही. काही नाही. हे जसे बेड ठेवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही याच्यावर काय डेट घालून ठेवता का? याच्यावर डेट घालून ठेवतो. म्हणजे आज तयार झालेला बेड तुम्ही आजची डेट टाकणार त्याच्यावर, बरोबर 20व्या दिवशी पुढच्या प्रोसेसला जाणार. ओके. मग ह्याच्यावर काही पाणी नाही मारायचं, काही नाही, काही नाही. आता ही जी रूम आहे ही आता आपण जशी आपली घराची पडवी असते त्याच पद्धतीने वर हे शेड नेट आहे आणि आजूबाजूला तुम्ही हे काळं कापड लावलेलं आहे, तर ह्याचं टेम्परेचर काय मेंटेन करावं लागतं? ह्याच्यासाठी काय लागत नाही टेम्परेचर वगैरे. ओके. जेव्हा आपण मशरूम ग्रो करणार तेव्हा आपल्याला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या दोन गोष्टी महत्वाच्या. अच्छा. म्हणजे ह्याची जेव्हा पुढची प्रोसेस होईल 20 दिवसानंतरची त्यावेळेला आपल्याला टेम्परेचरची गरज आहे. आता आपण कुठल्याही टेम्परेचरला हे पिशव्या ठेवू शकतो. आपण 20 दिवसानंतरचे जे बेड आहेत ते हे बेड आहेत जे आता आपण मायसिल रूम मधून क्रॉपिंग रूम मध्ये आणले. अच्छा. म्हणजे आता जे आपण रूम मध्ये उभे आहोत त्याला क्रॉपिंग रूम म्हणतात, कारण इथे क्रॉप तयार होतात म्हणून इथे क्रॉपिंग रूम होतात. आता तुम्ही मगाशी सांगितलं की 20 दिवसानंतर जशी गुळाची ढेप असते त्या पद्धतीने ही पांढरी होते, तर ही पांढरी झालेली आता हा बेड आहे पूर्ण तयार झालेला. आणि आपण 1 2 3 4 5 6 7 मगाशी बघितल्या पद्धतीने 7 आपण हे जे थर लावलेले आहेत आणि हे असे हँग केलेले आहेत. आता इथे येण्या अगोदर आपण थोडक्यात रूम बद्दलची माहिती जाणून घेऊया की ही जी रूम आहे याचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं का, आणि ते करावं लागतं तर कशा पद्धतीने केलं जातं? ओके. ह्या रूमला 30 डिग्रीपर्यंत टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. ओके. आणि आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी ह्याला 70च्या अबोव लागते. अच्छा. तर त्याच्यानुसार हे मशरूम ग्रोविंग होतं. ओके. पण आता जर बघितलं आता मे चालू होईल, ऑलमोस्ट एप्रिल संपत आलेला आहे, तर आता जी हीट आहे मग तुम्ही याचं टेम्परेचर कसं मेंटेन करता? ह्यासाठी आम्ही हे बाजूला ना गोनपट्टा लावलेली आहेत. अच्छा. आणि हे वरती फॉगर दिसतात आहेत, हे फॉगर्स. ओके. हे आपले 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 1-1 तासांनी 10-10 मिनिट स्टार्ट होतात ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक त्याचं सिस्टीम केलेली आहे. 1-1 तासांनी 10-10 मिनिट स्प्रिंकल होत राहणार, चालू होतात आणि रूम मध्ये पूर्ण ह्युमिडिटी तयार होत. ओके. मग व्यवस्थित ओलावा राहतो. ओलावा राहतो. अच्छा. आणि गोनपाटावर पण पाणी पडतं, त्यामुळे जी बाहेरून जी हवा येते. ओके. ती गोनपाटाला लागून थंड हवा आतमध्ये येते. अच्छा. त्या पद्धतीने तुम्ही टेम्परेचर मेंटेन ठेवता. आता मग अशी बघितलं की तुम्ही प्लास्टिक आहे त्याला कट मारला, तर तो कशासाठी मारला? आता आपण ह्याला ना ऑक्सिजन लागतो, आता मशरूम ह्याच्यातून बाहेर येतात. अच्छा. तिथून ज्या साईडने त्याला ऑक्सिजन भेटेल तिथून मशरूम बाहेर येतील. ओके. आपण इथून फाडलाय. अच्छा. इथून आता 2-3 दिवसांनी कोंब यायला सुरू होईल. अच्छा. इथून कोंब यायला सुरू होईल आणि 2-3 दिवसांनी ग्रो होतील. हे आपण प्लास्टिक फाडलाय ना 20व्या दिवसाच्या नंतर. ओके. तर क्रॉपिंग फाडल्यानंतर 1 हप्त्याने पहिला क्रॉप येणार, नेक्स्ट क्रॉप परत नेक्स्ट वीकला येणार. ओके. थर्ड क्रॉप त्याच्या थर्ड वीकला येणार. अच्छा. म्हणजे 3 क्रॉप साधारण 7-7 दिवसाच्या फरकाने. हो. म्हणजे टोटल आपण जे बेड भरला तिथपासून तिथे 20 दिवस आणि इथे 20 दिवस. ओके. टोटल 45 डेज म्हणजे एक पकडा, 1 महिना पकडा, 60 दिवस पकडा. 60 दिवस आपल्याला हा बेड इथे राहील. ओके. याच्यातून आपल्याला 3-4 क्रॉप मध्ये भेटून जात.
दादा आता हे जे बेड लावलेले आहेत हे 20 दिवसानंतर 7 दिवस झालेले आहेत, म्हणजे आपण पकडून चाललो ह्याला 27 दिवस झालेले आहेत आणि 27 दिवसानंतर ह्याला हे असे मशरूम यायला चालू झालेले आहे. तर मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही हे सागर काजू नावाचे मशरूम्स आहेत, पण आता सागर काजू व्यतिरिक्त आणि कुठले मशरूम्स वापरले जातात? याच्यामध्ये दोन जाती असतात, एक साजर काजू हिप्सी अल्मारीस. अच्छा, तर हे सगळं साजर काजू पण आहेत काही काही ठिकाणी, काही काही ठिकाणी हिप्सी अल्मारीस पण आहेत. अच्छा, म्हणजे दोन्ही आपण क्रॉप घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता काही छोटे आहेत बघा, हे छोटे आहेत, हे मोठे आहेत, मग काढताना तुम्ही सरसकट सगळे काढता? सरसकट सगळे काढतो. अच्छा, सरसकट सगळे काढतो. असं काही नाही की छोट्याला रेट नाही किंवा हे काही नाही, पण तुम्ही काढताना हे सरसकट काढता. ओके, आता हे जेवढे जे दिसत आहेत किंवा इथे काही काही दिसत आहेत हे आता हार्वेस्टिंग साठी तयार आहेत, रेडी आहेत. अच्छा, हे आपण काढू शकतो. मग साधारण दिवसाला किती उत्पन्न तुम्ही याच्यातनं घेता? दिवसाला आमचं 15 किलोचं प्रोडक्शन आहे, 14 ते 15 किलो आमचं डेलीचं प्रोडक्शन. ओके, म्हणजे आता ही जी रूम दिसते याच्यामध्ये दिवसाला तुम्ही 14 ते 15 किलो उत्पन्न घेता. तर मित्रांनो, तुम्ही बघताय की हे फाडल्यानंतर, हे बघा इथे कोंब आलेले आहेत, हे 7व्या दिवशी आलेले कोंब आहेत फाडल्यानंतर. मग असे छोटे कोंब येतात, आता उद्याची अशी मोठी मशरूम तयार होणार आणि ही काढल्यानंतर पुन्हा 7 दिवसानंतर पुन्हा नवीन कोंब येणार. तर अशी ही पूर्ण प्रोसिजर आहे. आता हे सगळे हार्वेस्टिंगसाठी तयार आहेत. मगाशी दादाने सांगितल्या पद्धतीने आता आपण इथे पण देखील बघूया. तर इथे देखील बरेचसे तयार झालेले आहेत, हे हार्वेस्टिंगसाठी रेडी आहेत, म्हणजे विक्रीसाठी रेडी झालेले आहेत. आता याचं पॅकिंग कसं केलं जातं त्याबद्दलची माहिती आपण दादांकडनं जाणून घेऊया. आता आपण पॅकिंगची प्रोसेस बघण्या अगोदर, ओके, जो 2 महिन्याचा कालावधी आहे मशरूमचा, 60 दिवसाचा, त्याच्यानंतर ते बेड काय करतात हे तुमच्या मनात प्रश्न पडला? नक्कीच नक्कीच, माझ्या मनात देखील हाच प्रश्न होता की क्रॉपिंग झाल्यानंतर, म्हणजे 60 दिवसाची प्रोसेस झाल्यानंतर पुढे या बेडचं काय केलं जातं? ओके, ते बेड आम्ही काढून हे वेस्टेजला टाकतो. अच्छा, पण काय करतो आम्ही, आता हे प्लॅस्टिक आहे, ओके, हे आम्ही काय वेस्ट टाकत नाही, हे डायरेक्ट आम्ही कंपनीला रिसायकलला देतो. अच्छा, आणि हे आतला जो भुसा आहे, अच्छा, त्याचा आम्ही वर्मी कंपोस्ट करतो. ओके, मग हे वर्मी कंपोस्ट साठी, म्हणजे गांडूळ खतासाठी वापरतो? हो, बरोबर. साधारण महिन्याला आपण किती खत बनवतो? हे आता आमच्याकडे वेस्टेज जो भुसा आहे तो दर महिन्याला 5 टनाचा भुसा असतो अवेलेबल. अच्छा, मग त्याच्यामध्ये आम्ही 5 टन आणि गांडूळ आपलं शेण आहे, अच्छा, ते 1 टन टाकून आमच्याकडे दर महिन्याला 5 ते 6 टनाचं गांडूळ खत तयार अवेलेबल असतं. आणि विक्रीसाठी हे अवेलेबल आहे, 12 महिने अवेलेबल असतं. ओके, जर आपला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर दिला त्याच्यावर. आणि साधारण काय किलोचा रेट आहे? सध्या आम्ही 15 रुपये किलोनी देतो. 15 रुपये किलोने गांडूळ खत तुमच्याकडे अवेलेबल आहे. ओके, आता तुमच्या हातामध्ये जे मशरूम्स आहेत हे विक्रीसाठी आता रेडी झालेले आहेत. मग असेच आपण हार्वेस्टिंग बघितलं कसं केलं जातं. आणि साधारण किती ग्रॅमचे हे पॅकेट्स तुम्ही बनवता? हे आम्ही 200 ग्रॅम आणि 100 ग्रॅमचे पॅकेट्स बनवतो. अच्छा, आता या सगळ्या गोष्टीनंतर पहिलं लोकांच्या मनात प्रश्न येतो की ह्याला मार्केट कुठे अवेलेबल आहे? कारण का जर आपण पुढे जाऊन जर ही शेती केली तर याच्यासाठी मार्केट कुठे अवेलेबल आहे? तर मार्केट सध्या आम्ही तरी लोकल मार्केटमध्ये सेल करतो. अच्छा, म्हणजे आपण जे भाजीवाले वेंडर्स असतात त्यांच्याकडे आणि गोव्यामध्ये आम्ही सुपर मार्केटला सेल करतो. अच्छा, पण लोकल मार्केटमध्ये आता लोकांना नॉलेज झालंय की मशरूम म्हणजे काय, कसं खातात, काय त्याचं बेनिफिट्स आहे, त्यामध्ये इझिली बांदा सावंतवाडी कुडाळ कणकुलीपर्यंत आपले मशरूम मार्केटमध्ये दिसतात. अच्छा, म्हणजे तुम्ही याची विक्री करता आणि तुम्हाला स्वतःला जाऊन द्यावे लागतात की तुमच्यापर्यंत येतात? आम्ही स्वतः रेग्युलर सकाळी जाऊन आम्ही पूर्ण वेंडर्सकडे सप्लाय, म्हणजे जे बांधलेले वेंडर्स आहेत त्यांना तुम्ही हे सप्लाय करतो. म्हणजे दिवसाला 15 किलो जर आपण पिकवत असू तर 15 किलो तुमचे दिवसाला विकले जातात. अच्छा, तर ही जी माहिती आहे ही जर आम्हाला ट्रेनिंग थ्रू तुमच्याकडनं घ्यायची असेल,
प्रॉपर मला ट्रेनिंग करायची असेल आणि त्याच्यानंतर जाऊन पुढे मला हा व्यवसाय करायचा असेल तर त्याची ट्रेनिंग आपल्याकडनं मिळते का? ट्रेनिंग भेटते आमच्याकडे, आमचं महिन्यातून एकदा ट्रेनिंग आम्ही अरेंज करतो. अच्छा. मग सिंधुदुर्गातून किंवा सिंधुदुर्गाच्या बाहेरून जे स्टुडंट्स असतात किंवा कोणा इच्छुक असतात, अच्छा, ज्यांना मशरूम फार्मिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आणि मशरूम फार्मिंग करायची, ओके, त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही येऊ शकतात. ओके. ट्रेनिंगमध्ये आपण प्रॅक्टिकल थेरी वगैरे सगळं आपण शिकवतो. अच्छा. आणि नंतर मग त्यांना बॅकअप पूर्ण असतो, पूर्ण म्हणजे कसं काय करायचं. त्यांच्या फार्मवर व्हिजिट एकदा असते आमची, कारण मार्केटिंगमध्ये आम्ही त्यांना हातभार लावतो कसं काय करायचं. त्यांना समजा मार्केटिंग नाही जमली तर आम्ही त्यांचे मशरूम घेतो विकत, तर आम्ही गोवा आणि सिंधुदुर्गचे होलसेलर आम्ही आहोत. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी जर तुमच्याकडे ट्रेनिंग घेतली, माझं स्वतःचं फार्म चालू केलं आणि मला जर मार्केटिंगसाठी कुठेतरी कठीणाई प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मशरूम घेऊ शकता. तुम्हाला बरोबर, तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता? हो चालेल, माझा नंबर लिहून घ्या, 9930584748. दुसरा एक नंबर आहे 9405153070. अच्छा. हे दोन्ही नंबर कॉलिंग पण आहेत आणि व्हॉट्सअप पण आहेत. अच्छा. तुम्हाला ट्रेनिंग संदर्भात माहिती हवी असेल किंवा मशरूम हवी असेल, ओके, किंवा आणि अन्य काही इन्क्वायरी पाहिजे असेल तर याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. ओके. सो खूप खूप धन्यवाद, खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. नक्कीच एक उद्योजक जर कोकणात तयार झाला तर 4-5 जणांना त्याच्यातनं नोकरी मिळू शकते आणि हेच उद्दिष्ट मालवणी लाईफचं आहे. सो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की हा जो मशरूमचा व्यवसाय आहे हा कशा पद्धतीने केला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर किंवा स्क्रीनवर आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फ्लोरिडा फार्ममध्ये येऊन तुम्ही हे जे महिन्यातनं एकदा ट्रेनिंग चालतं तर ते देखील तुम्ही अटेंड करू शकता. 200 रुपये किलोने मार्केटमध्ये विकला जाणारा हे जे मशरूम आहे त्याचा व्यवसाय तुम्ही देखील करू शकता, कारण का एक जर उद्योजक तयार झाला तर 4-5 लोकांना नक्कीच तो नोकरी देऊ शकतो. तर हेच आपलं इंटेन्शन असतं असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.